हॅलो फ्रेंड्स, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये अप्लाइड सायन्सच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण आपला फर्स्ट चॅप्टर जो की सिव्हिल आणि मेकॅनिकलसाठी कॉमन आहे तो आपण स्टार्ट केलेला आहे. फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव होतं प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. त्यामधला आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन अँड इट्स टाईप्स. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन अँड इट्स टाईप्स. आपल्याला स्ट्रेस म्हणजे काय याचे डेफिनेशन विचारलं जाऊ शकते, स्ट्रेन म्हणजे काय याचे डेफिनेशन विचारलं जाऊ शकते, यांचे युनिट्स विचारले जाऊ शकतात आणि याचे टाईप्स विचारले जाऊ शकतात. तर हे आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील पुढच्या व्हिडिओचे. आपण M2 वरतीसुद्धा व्हिडिओ बनवले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आपण एक टेलिग्राम चॅनल ओपन केलं आहे, टेलिग्राम चॅनल आपल्या डिप्लोमा स्टुडंटसाठी जे आत्ता सध्या सेकंड सेमिस्टरमध्ये आहे. टेलिग्राम चॅनल ओपन केलं आहे मॅथमॅटिक्ससाठी. M2 जो आहे आपला, M2 अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच आपला M2 अप्लाइड मॅथमॅटिक्स. याचे आपण तिथे क्वेश्चन वगैरे सॉल्व करून घेऊया, क्वेश्चन वगैरे पोस्ट करू शकता, तुम्ही सुद्धा करू शकता, किंवा कोणाला काही क्वेश्चन असेल तिथे आपण हे मिळून सॉल्व करून घेऊया. बरोबर, त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, तिथे जाऊन त्या चॅनलला जॉईन व्हावं लागेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलची तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. चला आजचा आपला टॉपिक सुरू करूया. आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. स्ट्रेस म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? तर बघा मित्रांनो, सपोज आपण एक बॉडी कन्सिडर केली, एक रॉड आपण इथे कन्सिडर केला, बरोबर, आणि त्याच्यावरती आपण काय करतोय, आपण दोन्ही साईडने किंवा इथे आपण फोर्स अप्लाय करतोय, लोड अप्लाय करतोय, काहीतरी पी किलो न्यूटनचा आपण एक लोड अप्लाय करतोय, जेणेकरून काय होणार, ही बॉडी काय होणार, हा कशा टाईपचा फोर्स आहे आपला, टेन्साईल टाईपचा बाहेर जाणारा फोर्स, पुल टाईप फोर्स याला आपण म्हणतो, बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे काय होणार, ही बॉडी डिफॉर्म होणार. आपण डिफॉर्मिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स सुद्धा बघितलं आहे, तर ही बॉडी काय होणार, अशा प्रकारे थोडीशी डिफॉर्म होणार, ही बॉडी काय होणार, डिफॉर्म होण्याचा प्रयत्न करणार. बरोबर, अशा प्रकारे ही बॉडी डिफॉर्म होण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे याचे डायमेन्शन्स काय होतील, चेंज होणार. बरोबर, त्याला म्हणतो आपण डिफॉर्मिंग फोर्स. किंवा मग सपोज आपण अशा प्रकारे एक दुसरी बॉडी कन्सिडर करू, बघा एक दुसरी बॉडी आपण इथे कन्सिडर करू. सपोज ही एक बॉडी आहे, इथे आपण फोर्स लावला Fp किलो न्यूटनचा, इथे आपण फोर्स लावला Pkilonewtonचा, इथे काय होणार सेंटरला, या सपोज या सेक्शनवरती, XX सेक्शनवरती आपण याला सेपरेट केलं, हा एक सेपरेट पार्ट आणि हा एक सेपरेट पार्ट, अशा प्रकारे आपल्याला दिसणार. इथे लोड किती आहे P किलो न्यूटनचा, इथे लोड किती आहे P किलो न्यूटनचा. परंतु ही बॉडी काय करणार, हा तर झाला डिफॉर्मिंग फोर्स, पण आतूनसुद्धा एक रिस्टोरिंग फोर्स असेल किंवा एक रजिस्ट करणारा फोर्स असेल, एक बॉडीचा रजिस्ट करणारा फोर्स असेल, ज्याला आपण आर्या लेटरने डिनोट करू, किती बॉडीला काय होणार, डिफॉर्म होण्यापासून थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. रजिस्टिंग फोर्स, रजिस्टन्स म्हणजे काय, अडथळा निर्माण करू शकतो तो, तर त्याला आपण रजिस्टन्स फोर्स असे म्हणतो. तर स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस इज डिफाईन्ड ॲज, इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ इंटरनल म्हणजे आतून जो फोर्स तयार होतोय, इंटरनल रजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. बरोबर, डायग्राम मध्ये आपण बघू शकता आर काय, आपला एक रजिस्टिंग फोर्स आहे, इंटरनल रजिस्टन्स फोर्स आहे, आणि याच्यामध्ये काय असतं, आर इक्वल टू आपला लोड पी राहतो. लोड जो काही आपण आपल्या काय, आर आणि पी कसे राहणार, दोन्ही पण
इक्वल राहणार, म्हणून स्ट्रेसला आपण काय म्हणतो इंटरनल रजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया। आपल्याला डेफिनेशन काय विचारणार एक्झाममध्ये, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस, तर स्ट्रेस काय इंटरनल रजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया टू द क्रॉस सेक्शनल एरिया, बरोबर। स्ट्रेस आपण सिग्मा या लेटरने डिनोट करतो, या टाईपचा आपला एक सिम्बॉल आहे सिग्मा, सिग्मा या लेटरने आपण डिनोट करतो, याला काय म्हणतो आपण सिग्मा। आपले मराठीतले जसे इंग्लिशमधले आपले जसे सहा असतात त्याच टाईपमधले, बरोबर, सिक्स टाईपात त्याला काय म्हणतो आपण सिग्मा। काय आपलं इंटरनल रजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे लोड जो आपण अप्लाय करता, लोड पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, लोड पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, हा झाला आपला स्ट्रेससाठी फॉर्म्युला तयार, स्ट्रेससाठी फॉर्म्युला तयार। युनिट काय असणार आता बघा, लोड कशात मोजतो आपण न्यूटनमध्ये, फोर्स कशात असतो आपला न्यूटनमध्ये, एरिया कशात असतो आपला एकतर एम स्क्वेअरमध्ये किंवा मग मीटर स्क्वेअरमध्ये, कोणतं पण आपण म्हणू शकतो, मीटरमध्ये असेल तर मीटरमध्ये, एमएममध्ये असेल तर एम स्क्वेअर घेऊ शकतो, बरोबर। आपण याला म्हणू शकतो न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, देअरफोर एस आय युनिट काय असणार याचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर। आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच, न्यूटन पर मीटर स्क्वेअरला दुसरं अल्टरनेट नाव आहे, और याला पास्कलसुद्धा असे म्हणतात, पास्कलसुद्धा असे म्हणतात, जे की आपण पी ए या लेटरने डिनोट करतो, हे सुद्धा आपलं आन्सर बरोबर आहे। तर ऑप्शनमध्ये दोन्ही पण असू शकते कधी कधी, किंवा तिसरा ऑप्शनसुद्धा असू शकतं आणि ऑल ऑफ द अबव्ह असं ऑप्शनसुद्धा असू शकतं। आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, इट इज द रेशो ऑफ इंटरनल रजिस्टिंग फोर्स टू द क्रॉस सेक्शनल एरिया, फोर्स डिवाइड बाय एरिया, असं तर जरी लक्षात ठेवलं तरी पण चालन, फोर्स पर युनिट एरिया, पण फोर्स कोणचा असणार आहे इंटरनल रजिस्टिंग फोर्स, इंटरनल फोर्स असणार आहे, आणि एरिया कोणचा असणार आहे क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणून फोर्स डिवाइड बाय एरिया असं जरी लक्षात ठेवलं तरी पण आपलं आन्सर करेक्ट आहे। दुसरं आपल्याला बघायचं आहे स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन इज डिफाईंड ॲज द रेशो ऑफ, स्ट्रेन इज डिफाईंड ॲज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन। स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन। स्ट्रेन, स्ट्रेनला आपण ई या लेटरने सुद्धा डिनोट करू शकतो, किंवा मग या टाईपच्या सिम्बॉलने सुद्धा आपण स्ट्रेनला डिनोट करू शकतो। स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन। हा झाला आपला स्ट्रेनचा फॉर्म्युला। आता याच्यामध्ये डायमेन्शन, चेंज इन डायमेन्शन, ओरिजिनल डायमेन्शन, डायमेन्शन सपोज लेंथ असेल तर लेंथचं युनिट काय असतं मीटर, आणि ओरिजिनल डायमेन्शनसुद्धा काय असणार आहे लेंथच असणार आहे ते सुद्धा काय असेल मीटर, त्यामुळे मीटर गेट कॅन्सल आणि देअरफोर स्ट्रेन हॅज नो युनिट, एकदम इम्पॉर्टंट पॉईंट आहे, स्ट्रेन हॅज नो युनिट, स्ट्रेनला युनिट नसते, स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचे युनिट नसते। इंटरव्ह्यूमध्ये किंवा मग ओरल एक्झाममध्ये किंवा मग एम सी क्यू टाईपमध्ये विचारलं जाणार, विच ऑफ द फॉलोईंग इज द युनिट ऑफ स्ट्रेन, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्ट्रेन हॅज नो युनिट, स्ट्रेनला युनिट नसते। आता आपल्याला बघायचे टाईप्स ऑफ स्ट्रेस। आता आपण तर बघितलं की स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स डिवाइड बाय एरिया, सिम्पली सांगतो एकदा काय असणार आहे, फोर्स डिवाइडेड बाय एरिया, आणि त्या फोर्स जो असणार आहे त्याच्यानुसार याचे स्ट्रेसचे टाईप्स पडतात। तर फर्स्ट टाईप आहे आपला टेन्साईल स्ट्रेस। काय असणार मग, टेन्साईल फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया। एकदम सिंपल डेफिनेशन आपण लिहू शकतो डेफिनेशन फॉर्म्युल्यानुसार, टेन्साईल स्ट्रेस इक्वल टू टेन्साईल फोर्स पर युनिट एरिया। आता टेन्साईल फोर्स म्हणजे काय इकडं बघा डायग्राममध्ये एकदम व्यवस्थित
टेन्साइल फोर्स म्हणजे काय, एक बॉडी आहे आपल्याकडं, आपण याला बाहेर फोर्स अप्लाय केलेला आहे, आउटसाइड फोर्स किंवा मग पुल टाईप फोर्स आपण याच्यावरती अप्लाय केलेला आहे. पुल टाईप फोर्स अप्लाय केलेला आहे याला म्हणतो आपण टेन्साइल फोर्स, याला काय म्हणतो आपण टेन्साइल फोर्स. हा जो काही क्रॉस सेक्शन असेल या साईडचा बरोबर, ज्याच्यावरती आपण पुल अप्लाय केलं तो एरिया म्हणजे आपला क्रॉस सेक्शनल एरिया डिवाईडमध्ये असणार. दुसरा स्ट्रेस येणार आपला, दुसरा स्ट्रेस येणार कॉम्प्रेसिव स्ट्रेस, दुसऱ्या टाईपचा स्ट्रेस आहे कॉम्प्रेसिव स्ट्रेस. सेकंड टाईप आहे कॉम्प्रेसिव स्ट्रेस. सेम टाईपमध्ये टेन्साईल स्ट्रेंथसुद्धा असणार, सेम टाईपमध्ये कॉम्प्रेसिव स्ट्रेंथसुद्धा असणार. स्ट्रेंथ म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. आता इथे काय असणार आहे कॉम्प्रेसिव फोर्स, कॉम्प्रेसिव फोर्स, कॉम्प्रेसिव फोर्स पर युनिट, पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, कॉम्प्रेसिव फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. कॉम्प्रेसिव फोर्स म्हणजे काय, सपोज ही एक बॉडी आहे आणि बॉडीवरती आपण पुश टाईप फोर्स अप्लाय करतोय, पुश टाईप फोर्स अप्लाय करतोय, पुश टाईप फोर्स अप्लाय करतोय, याला म्हणणार आपण कॉम्प्रेशन. त्याला पुश करायचा प्रयत्न करतो त्याला म्हणणार आपण कॉम्प्रेसिव स्ट्रेस, कॉम्प्रेसिव स्ट्रेस. थर्ड म्हणजे काय असणार आहे, थर्ड म्हणजे असणार आहे आपला शिअर स्ट्रेस, थर्ड म्हणजे असणार आहे आपला शिअर स्ट्रेस. थर्डमध्ये आपण बघणार आहे शिअर स्ट्रेस. सेम शिअर फोर्स, शिअर फोर्स पर युनिट शिअर एरिया किंवा मग क्रॉस सेक्शनल एरिया, शिअर एरिया, शिअर फोर्स पर युनिट शिअर एरिया इज कॉल्ड एज शिअर स्ट्रेस. आता शिअर स्ट्रेस म्हणजे काय, सपोज हा एक पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे, आपल्याला काय करायचं आहे जॉईंट करायचं आहे, त्यासाठी आपण याच्यामध्ये होल ड्रिल केलं आणि याच्यामध्ये काय केलं, आपण अशा प्रकारे बोल्ट लावले बरोबर या टाईपमध्ये. आता आपण काय केलं, याच्यावरती फोर्स अप्लाय केला, इकडून एक फोर्स अप्लाय केला आणि इकडून एक फोर्स अप्लाय केला. तर फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होणार, हा पार्ट राईट साईडला ओढला जाणार, हा पार्ट लेफ्ट साईडला ओढला जाणार. इथं काय होणार, या पार्टवरती इथेमध्ये इथे काय होणार, शिअरिंग ॲक्शन क्रिएट होणार, शिअरिंग ॲक्शन क्रिएट होणार. हा इकडं जाण्याचा प्रयत्न करणार, हा इकडं जाण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे इथे शिअरिंग होण्याची, शिअरिंग होईल आणि त्यालाच म्हणतो आपण, यालाच म्हणतो आपण शिअर फोर्स. आणि हा जो काही एरिया राहणार याला म्हणणार आपण शिअर एरिया. सो शिअर फोर्स पर शिअर एरिया इज कॉल्ड ॲट शिअर स्ट्रेस. आणि सगळ्यांचा युनिट एकच राहणार, सगळ्यांमध्ये वरती फोर्स आहे म्हणजे न्यूटन, डिवाईडमध्ये एरिया आहे म्हणजे मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट आपण बघणार आहे टाईप्स ऑफ स्ट्रेन, टाईप्स ऑफ स्ट्रेन, टाईप्स ऑफ स्ट्रेन. आता त्यामध्ये मेनली जर आपण असे बघितले तर फर्स्ट येतं लिनियर स्ट्रेन, फर्स्ट येतं आपलं लिनियर स्ट्रेन. लिनियर म्हणजे अलॉन्ग द लेंथ, फर्स्ट येतं आपलं लिनियर स्ट्रेन अलॉन्ग द लेंथ बरोबर. म्हणजे लेंथशी रिलेटेड आहे म्हणून काय म्हणणार आपण, आता चेंज इन डायमेन्शन, आणि डायमेन्शन कोणते, आता चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. बघा या टाईपचा आपलं एक रॉड आहे, याच्यावरती आपण पुल टाईप फोर्स अप्लाय केला, सपोज या टाईपमध्ये पुल टाईप फोर्स, त्यामुळे काय होणार आपली लेंथ काय होणार, चेंज होणार. आता हे ग्रीन लेटरने आपण काय दाखवतोय, ग्रीन पेनने आपण चेंज झालेलं दाखवतोय. तर हे काय आपलं चेंजेस आहे, अशा प्रकारे इन्क्रीज झाली आहे आपली लेंथ, इन्क्रीज लेंथ झालेली आहे बरोबर. ही काय झाली आपली लेंथ, इन्क्रीज झाली, चेंज झाली, म्हणून त्याला म्हणतो आपण चेंज इन लेंथ. आणि ओरिजिनल लेंथ जी काय होती एल, ती आधीची लेंथ बरोबर. चेंज झालेली लेंथ जी काय असेल, चेंज इन लेंथ म्हणजे आपण त्याला म्हणतो डेल्टा एल. चेंज म्हणजे चेंज कशाने दाखवणे, डेल्टा या सिम्बॉलनी डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ एल. देअरफोर स्ट्रेन इज इक्वल टू ई लेटरनी दाखवलं, सपोज चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. तसंच दुसऱ्या टाईपचा एक स्ट्रेन जर बघायचं झाला, समजा आपण याला म्हटलं एरियल स्ट्रेन, एरियल स्ट्रेन, एरिया याला याच्यामध्ये एरिया याला, तर काय असणार आहे डेफिनेशन, चेंज इन एरिया, चेंज इन एरिया, चेंज इन एरिया, चेंज इन एरिया टू द ओरिजिनल एरिया, चेंज इन एरिया टू द
ओरिजिनल एरिया याला म्हणतो आपण एरियल स्ट्रेन. एरियल स्ट्रेन, स्ट्रेन हॅज नो युनिट, स्ट्रेन हॅज नो युनिट. त्यानंतर एक बघितलं समजा वॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, जे मेन मेन विचारलं जाऊ शकते. वॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, वॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच काय, आपलं जसं चेंज इन लेंथ होतं त्याला लिनियर म्हटलं, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ लिनियर स्ट्रेन, चेंज इन एरिया टू द ओरिजिनल एरिया एरियल स्ट्रेन. तसंच व्हॉल्यूमसाठी काय असणार, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे थ्री डायमेन्शनल बॉडी, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. हे झालं आपलं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन, एरियल स्ट्रेन अँड व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. जसं आपण टाईप्स ऑफ स्ट्रेस बघितले होते, टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, तसे याला आपण टेन्साईल स्ट्रेन, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन सुद्धा म्हणू शकतो. जर इन्क्रीज होत असेल तर टेन्साईल स्ट्रेन, आणि जर डिक्रीज होत असेल लेंथ तर त्याला म्हणू शकतो आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. तर हे होते आजचे आपले लेक्चरचे टॉपिक, स्ट्रेस, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस, व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन अँड व्हॉट आर इट्स टाईप्स. हा आपला सिलेबस टॉपिक आहे मेकॅनिकल आणि सिव्हिलसाठी, हे आज आपण डिस्कस केलं. आणि याच्यावरचे जर MCQ वगैरे आपल्याला सॉल्व करायचे असतील तर आपण ग्रुपवरती किंवा टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करा. मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं आपण मॅथचेसुद्धा MCQ आपण प्रोव्हाइड करू, जेणेकरून सर्व स्टुडंटचा फायदा होईल. कारण की आत्ता आपली जी फायनल एक्झाम होणार आहे त्याचे जास्त चान्सेस आहे ऑनलाईन होण्याची, कारण की आपल्याला ऑनलाईनच शिकवलं जात आहे. त्यामुळे मॅक्झिमम चान्सेस आहे आपल्या ऑनलाईन एक्झाम होण्याची. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला, आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. थँक्यू.